नमस्कार, मान्यता पूर्वज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने आंबा बर्फी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण 3 आंबे घेतलेले आहेत, 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेले आहे, 1 वाटी आपण मोठी वाटी आपण साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी आपण तूप घेतलेले आहेत, 1/7 ते 8 आपण विलायची घेतलेली आहेत। तर आता मी ह्या प्रथम मी आंब्याचे पल्प काढणार आहे आणि एक मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। अपन अशा पद्धति ने खापा करून घेतल्यात। त्यास आपण मिक्स करून घेतलेले वाटून घेतलेले मिक्सरवर। तर आता मी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते। कढई गरम झालेली आहे, मी 1 चमचा तूप टाकते याच्यामध्ये। आपण साजूक तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता हे मी आंब्याचं पल्प घेतलेले वाटून आपण तुम्हाला मी दाखवलंच मिक्सर होती, तर मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आपण मिडियमच गॅस ठेवलेला आहे। आपण बारीक गॅसवरच हलवून घेणार आहोत असं हलक्या हाताने। जर तुम्ही जर असं मिक्स केलं नाही, हलवलं नाही ना, तर खाली लागण्याची जास्त शक्यता असते करपण्याची। तर आपण सारखं असं करत राहायचं, आपण मिडियम गॅसवरच करतो आहे। आता बघा, हा आपला पल्प शिजून झालेला आहे चांगला। आपण घट्ट करून घेतलेला आहे हलून हलून। याला 10 मिनटं लागले बघा आपल्याला आटून घ्यायला। मिडियम गॅसवरच करून घेतलं आहे आपण। तर मी आता ह्याला उतरून ठेवते। आपण आता दुसरीकडे ठेवून घेऊया। मी थोडंसं मिडियम गॅस जास्त वाढवते। 2 चमचे तूप टाकणार आहे। आपण 1 वाटी दूध घेतलेलं आहे। मिक्स करून घेणार आहोत असं। आपल्या दुधाला उकळी आलेली आहे बघा। 1 मोठी वाटी मी साखर घेतलेली आहे। आपण चांगले मिक्स करून घेणार। मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे, मिडियम गॅस म्हणजे। आपली साखर बघा सगळी विथळून झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये थोडंसं मी केशर टाकणार आहे। त्याच्यामध्येच आपण मिल्क पावडर टाकणार आहोत 1 वाटी। तर मिक्स करून घेणार आहे मी सगळं। गुठली होऊन द्यायची नाही, आपण एकही गुठली होऊन दिली नाही बघा ह्याच्यामध्ये मिल्क पावडरची। सारखं हलवत राहिलं म्हणजे मग बिलकुल गुठली होत नाही। अच्छा, ह्याच्यामध्ये मी आंब्याचा गर टाकते। आता त्याच्यामध्ये आपण आंब्याचा गर काढून घेतला मी कढईमधनं आणि ह्याच्यामध्ये टाकते कढईमध्ये ह्या मिल्क पावडर वगैरे घ्या। आपण मिक्स केलेले आहे। आपण थोडीशी विलायची टाकणार आहे, विलायची बारीक टेचून घेतलेली आपण। तर हे सगळं मिक्स करायचं आपल्याला। हे बघा आपलं आता तयार झालेलं आहे मिश्रण। आता हे बघा तूप सोडायला लागलेलं आहे। हे आपलं झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते। आपण ह्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे बघा। आता हे मिश्रण मी भांड्यामध्ये ओतते। आपण अशी सट करून घेतलेली आहे बघा। त्याच्यावर मी काजू आणि बदामाचे काप करून टाकते थोडेसे। आता हे थंड झाल्याच्यानंतर आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत 1-15 मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी ठेवलं तरी चालेल। हे आता आपली थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत। आता ह्या बर्फीला बघा 1/2 तास झाला आहे आपण फ्रीजमधनं काढून घेतली। तर आता मी तुम्हाला वड्या पाडून दाखवते। आपण वड्या करणार आहोत त्याच्या।
नंतर आपल्या वड्या फाडून झालेल्या आहेत।